विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेताई यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तुम्ही जे बोलताय की त्या मूळच्या शिवसेनेतच होत्या. नाही, मला बोलू द्या प्रवीणजी. प्रवेश केला, मग हा प्रवेश केला का नाही केला, ज्यावेळी सुधीरभाऊ इथं समर्थन देत आहेत की त्या ओरिजिनल शिवसेनेच्याच होत्या, अशा वेळी हा ट्विट, याचाच अर्थ त्या डिस्क्वालिफिकेशनसाठी एंटायटल्ड होता. सभापती महोदय, आपल्याला अधिकार आहे की ऍडव्होकेट जनरलला बोलवून हा घटनात्मक पेच आहे, त्यांना बोलवून या ठिकाणी याचा खुलासा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. कुठलाही घटनात्मक पेच नाही आहे. घटनाच इतकी चांगली आहे की पेचच निर्माण होऊ देत नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. दादा उद्या ट्विट करेल बंटी पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्ही इकडे अर्ज द्यायचा बंटी पाटीलांना सदस्य. दादा एक मिनिट करू सांगा बंटी पाटील आपल्यामध्ये. सन्माननीय परब साहेब, आपल्याला विनंती आहे, उत्तर येत आहे, आपण ऐकून घ्या. माननीय सभापती महोदय, जी काही चर्चा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, पहिल्यांदा तर दोन गोष्टीतलं अंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीला पदावरनं दूर करणे किंवा सदस्य म्हणून निरह करणे या दोन वेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. सदस्य म्हणून निरह करण्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे तर हाऊसच्या प्रोसिडिंगचा भाग होत नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. तो एक क्वासाई ज्युडिशियल अशा प्रकारची ती सुनावणी आहे, त्यामुळे ती सुनावणी चालली आहे नाही चालली आहे त्याच्यात काय निर्णय होतोय, जोपर्यंत कुठलाही सदस्य त्या ठिकाणी सदस्यता रद्द होत नाही तोपर्यंत या सभागृहामध्ये पार्टिसिपेट करण्याचा, या सभागृहाच्या सर्वोच्च पदावर बसण्याचे सगळे अधिकार त्यांचे आहेत. आणि जो मुद्दा आपण या ठिकाणी परब साहेब किंवा पाटील साहेब आपण उपस्थित केला, जो आता आपल्याच केसमध्ये निर्णय आलेला आहे, तर एक परब साहेबांच्या वकिलांनी हा निर्णय मुद्दा उपस्थित केला होता की बाबा या लोकांना जर सुप्रीम कोर्टाने डिस्क्वालिफाय केलं नाही आणि उद्या अध्यक्षांनी डिस्क्वालिफाय केलं तर यांनी सभागृहात पार्टिसिपेट केलेलं आहे त्यामुळे त्यांनी पार्टिसिपेट केलेल्या कायद्यांचं काय होईल, तर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांना पार्टिसिपेट करण्याचा अधिकार आहे, कायदे करण्याचा अधिकार आहे आणि त्याचा कुठलाही परिणाम हा झालेल्या कायद्यांवर होत नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये माननीय सभापती किंवा उपसभापतींच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे तर त्याच्यामध्ये जी काही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिडिंग आहे की नाही आहे हे बाजूला ठेवू, पण डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंगचा या सभागृहामध्ये कामकाज करण्यावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा एखाद्याच्या विरुद्ध प्रोसिडिंग चाललाय म्हणून त्यांना बाजूला ठेवा असं कायद्याने म्हणता देखील येणार नाही. आता आपण काही मुद्दे जे काही मेरिटवर उपस्थित झालेले आहेत त्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पक्षांतराच्या कारणावरनं निराहता नियम 1986 याच्यामध्ये नियम 4.2 अन्वये नमुना 3 मध्ये विवरण व प्रतिज्ञापत्र विधानमंडळाच्या सचिवाकडे सादर करणं हे सदस्यास बंधनकारक आहे. 4.3 अन्वये वरील प्रमाणे सदस्यांनी सादर केलेल्या माहितीचा गोषवारा बुलेटिन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतो आणि बुलेटिन म्हणजे विधान परिषदेचं बुलेटिन आणि उपरोक्त तरतुदीनुसार विद्यमान माननीय उपसभापती महोदया यांच्या विधान परिषद सदस्यत्व व उपसभापतीपदी झालेली निवड याबाबतचा तपशील खालीप्रमाणे आहे. 14 मे 2020 पासून त्यांनी सदस्यत्वाची मुदत सुरू केली. 8 सप्टेंबर 2020 रोजी उपसभापतीपदी निवड झाली. 22 ऑक्टोबर 2020 रोजीच्या पत्रक भाग क्रमांक 87 द्वारे नियम 4.3 अन्वये सदस्यांनी दिलेल्या माहितीचा गोषवारा बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर अद्यापपर्यंत माननीय उपसभापती महोदय नामदार डॉक्टर श्रीमती नीलमताई गोरे यांच्या संदर्भातल्या माहितीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. सदस्यपदी निवडून आल्यापासून अद्यापपर्यंत त्या शिवसेना या पक्षाच्या सदस्य आहेत, त्यामुळे या प्रकरणी पक्षांतराचा प्रश्न कुठेही निर्माण झालेला नाही. आता ज्याचा उल्लेख सन्माननीय आमच्या मुनगंटीवार साहेबांनी केला, मुळातच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कुठला तर या संदर्भात शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह
हे सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेलं आहे, त्यामुळे शिंदे साहेब आता शिवसेनेचे प्रमुख आहेत, चिन्ह देखील त्यांच्याकडे आहे। आता सुनावणी कुठली चालली आहे, तर हा जो काही निवडणूक आयोगाचा निर्णय आला त्याच्या आधी ज्या लोकांवर डिस्क्वालिफिकेशनचं पत्र टाकलेलं आहे त्यांना हा लागू होतो की नाही, आणि त्याचेही अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी कुठली हे ठरवायचे अधिकार हे माननीय अध्यक्षांना त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता निलम त्याचं म्हणजे मी याला प्रवेश म्हणणार नाही, आपण लौकिक अर्थाने समजावा म्हणून काही म्हणू हा प्रवेश नाहीच आहे। उलट मला तर असं वाटतं की आता उरलेलेही जे शिवसेनेचे लोक आहेत त्यांनाही ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीकडे आलं पाहिजे, म्हणजे हा मी मेरिटवर बोलतोय, हा काही हे नाही आहे, नाहीतर त्यांच्याही निरहतेचा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी सेम लाईन, त्यामुळे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, त्यामुळे मला असं वाटतं की निलमताई या कायदा मांडणाऱ्यांपैकी आहेत, कायदा समजणाऱ्यांपैकी आहेत, आणि त्यामुळे ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली की आपण ज्या शिवसेना पक्षातनं निवडून आलो आणि ज्या शिवसेना पक्षाचा फॉर्म आपण भरला ज्याच्यात बुलेटिन प्रसिद्ध झालं त्या शिवसेना पक्षाला आता इलेक्शन कमिशननी माननीय एकनाथराव शिंदे यांची शिवसेना म्हणून त्यालाच म्हणजे त्यालाच ओरिजिनल पक्ष म्हणून परवानगी दिली आहे, त्यामुळे हा निरहतेचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होत नाही। तथापि काही गोष्टी अजून मला लक्षात आणून द्यायच्या, जसं जयंत पाटील साहेब म्हणाले की सभापती महोदया व त्यांच्या कामकाजावर जेव्हा आपण काल बोलत होता की ज्यावेळी माननीय सभापती हे सभापतींच्या सर्वोच्च स्थानी आसनस्थ होतात त्यावेळी त्यांचा कोणताही पक्ष नसतो किंवा काहीही न करता अशावेळी आपोआप त्यांच्या पक्षाचे सदस्यत्व जाते, या संदर्भात हे आपण म्हणता ते मॉरली आपण असं मानतो पण लिगली असं नाही आहे, नाही मी सांगतो नाही इट इज मॉरल, नाही तुम्ही जे म्हणालात ना त्याचं काय इंटरप्रिटेशन आहे ते सांगतो मी, की अशा प्रकारे पक्षाचे सदस्यत्व जाण्याची कोणती तरतूद कोणत्याही अधिनियम किंवा नियमात आढळत नाही। या संदर्भात माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली मात्र कोणतेही नियम अथवा कायदा करण्यात आलेला नाही, उलट पक्षी संविधानाच्या आता हे महत्वाचं आहे संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये सभापती उपसभापती यांनी राजकीय पक्षाचा राजीनामा देणे अथवा नंतर पुन्हा त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणे या सूट देण्यात आली असून कोणत्याही प्रकारे राजकीय पक्षाच्या राजीनाम्याचे बंधन घातलेले नाही, टेन शेड्यूल, त्यामुळे आपण बाकी सदस्यांना जो टेन शेड्यूल लागू करताय तो सभापती उपसभापतींना त्या प्रकारे लागू होत नाही। त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या 10व्या अनुसूचीच्या अनुच्छेद 102(2) व 191(2) पक्षांतराच्या कारवाणावरून निरव होण्यासंबंधातला उपबंध परिच्छेद 6 पक्षांतराच्या कारणावरून येणाऱ्या निरहतेच्या संदर्भातल्या प्रश्नांचा निर्णय आता आपण जे म्हणालात की कोण करणार, एक सभागृहाचा एखादा सदस्य या अनुसूची अन्वये निरहतेस पात्र ठरला आहे किंवा कसे असा प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न सभागृहांचे सभापती किंवा प्रकरण परत्वे अध्यक्ष यांच्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्यांचा निर्णय अंतिम असेल, परंतु सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अशा निरहतेस पात्र झाला आहे किंवा काय असा प्रश्न उद्भवला तर अशा बाबतीत तो प्रश्न या संबंधात सभागृह निवडून देईल अशा सभागृहाच्या सदस्याकडे निर्णयार्थ केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल। म्हणजे आता यात दोन गोष्टी आहेत, समजा जर तुम्ही दिलेली नोटीस योग्य असं एक मिनिटाकरता समजलं तर त्याची सुनावणी कोण करेल, तर एक तर सभापतीची निवडणूक घ्यावी लागेल तर सभापती करतील किंवा या ठिकाणी एका व्यक्तीला निवडावं लागेल आणि ती व्यक्ती त्याची सुनावणी करेल, त्यामुळे याही बाबतीत त्या पदावर असणं किंवा पदावर नसणं याची कुठली अडचण त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हाही मुद्दा अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आलेला आहे। परिच्छेद 5 मधनं जी सूट आहे त्यात अनुसूचित काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचा सभापती किंवा उपसभापती
अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर निवडून आलेली आहे ती व्यक्ती, क जर अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या राजकीय पक्षाची होती त्या पक्षाचे सदस्यत्व तिने स्वेच्छेने सोडून दिले आणि त्यानंतर जोवर ती असे पद धारण करीत आहे तोवर त्या राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली नाही तर अन्य राजकीय पक्षाचा सदस्य झाली नाही किंवा अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या पक्षाची होती त्या राजकीय पक्षाचे आपले सदस्यत्व तिने सोडून दिल्यावर जेव्हा ती असे पद धारण करण्याचे बंद होईल तेव्हा ती अशा राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली तर ती या अनुसूची अन्वय निरह ठरणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये अगदी खूप स्पष्ट तरतुदी आहेत. निरहतेच्या संदर्भात आपण जे 10th शेड्यूलचं मांडताय ते उपसभापतींना लागूच होत नाहीये. ते सदस्यांना नाही माझं पूर्ण करतो. हा ठीक आहे. असं आहे की तेच आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मेंबर आहेत म्हणून त्या उपसभापती आहेत. उपसभापतीला डिस्क्वालिफिकेशन कायद्यात नाही संविधानात नाही त्यामुळे उपसभापती विरुद्ध मांडताच येत नाही. उपसभापती मेंबर असताना त्यांच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशन मांडत असताना 10th शेड्यूल इंटरप्रिट झालंय. हे 10th शेड्यूल ऍज अ मेंबर जेव्हा त्या उपसभापती आहेत त्यामुळे ऍज अ मेंबर तुम्ही डिस्क्वालिफिकेशन आणता त्याचं हे इंटरप्रिटेशन आहे. त्याच्यामुळे त्याही इंटरप्रिटेशन प्रमाणे त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते होत नाही. तथापि आपण मांडलेलं आहे त्याच्यात मेरिटवर निर्णय होईल. उद्या त्याची सुनावणी करायची झाल्यास एकतर सभापतीची निवडणूक होईल किंवा आपल्या या सभागृहामध्ये एका व्यक्तीला सभागृह निवडेल आणि ते त्याची त्या ठिकाणी मान्यता देतील. त्यामुळे आता त्यांच्या विरुद्ध आपण पिटिशन केल्यामुळे त्या सभागृह चालवू शकत नाही हा मुद्दा निकाली निघालेला आहे. त्यांना पूर्ण अधिकार आहे. आता आपण समजा त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला असेल तर 14 दिवस त्याला नोटीस आहे. त्याच्यानंतर 7 दिवसाची त्याला अजून कालावधी आहे. त्यामुळे त्या संदर्भात जे काही नियम आहेत नियमानुसार मेरिटनुसार ती कारवाई होईल. आणि म्हणून माझी अध्यक्षांना सभापतींना विनंती आहे की आता आपण दोन्हीकडचं म्हणणं ऐकून घेतलंय. आपल्याला जो काही अप्रोप्रिएट या संदर्भात निर्णय द्यायचा असेल ज्यावेळी द्यायचा असेल तो निर्णय आपण योग्य वेळी द्यावा. या संदर्भातली आपण एक घटना समिती स्थापन करून याच्या संदर्भातलं पुढे निर्णय घ्यावा आणि चर्चा व्यवस्थित झालेली आहे. चर्चा झाली आहे पण आपल्याला जर काही रुलिंगही द्यायचं असेल तर आपण वाटल्यास वेळ घ्यावा आणि नंतर रुलिंग द्यावं या संदर्भात.